जयप्रकाश घरत सलामीची जोड़ी स्ट्राइक एंड प्रशांत पाहता है नॉन स्ट्राइक पाहता है तो करण या खेळाडूला गोलंदाजी पॉइंट वर गोलंदाज आपण पाहता है आकाश आकाश जयवंत मांगेला 14/11/1997 रोजी नारंगीच्या नगरी मध्ये हा सुपुत्र जन्माला आला हेलिकॉप्टर उड़ा प्रयत्न इन टू द गैप एक्स्ट्रा कवरी का मौता याचा फायदा उचलला गेला या दोन धावा या फटक्या मधून मिळतात है प्रशांत या खेळाडूला स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुआत करते अपने फाउंडेशन जेम्स बॉन्ड राइस संघ मांगेल आली नारंगी विद्यार्थी है कॉलेज अजु शिकतोय वॉलीबॉल आणि पबजी ही आवड आहे तुकाराम जी या गोलंदाजाची अरे सकाळपासून एक मला राहून राहून एक आठवत होतं बरजी मी येणार आपल्यापर्यंत ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न जेल टिपण्याचा प्रयत्न इथे मात्र कमी पडतोय तरंग मांगेल मात्र इथे कमी पडतोय आणि भाई सकाळपासून आपण बघतोय भरतरावजी आपण कदाचित बऱ्याच खेळाडूंची प्रोफाइल किंवा हॉबीज बघितली त्याच्यामध्ये पबजी होता म्हणजे बरेच जे खेळाडू आहेत की आगरी कोळी समाजातील काही तरुण मुलं आहेत जी पबजी खेळताना आपण ज्याचा उल्लेख केला होता ते राहून राहून मला एक दोन शब्द बोलायचे आहेत त्या पबजीवरती तिथे येणार आहे मी परंतु ऑफ साईडला आपण बघतोय चेंडू सीमारेषे बार चौकार डीजे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 वरती जाऊन पोहोचले आणि ज्या पद्धतीने मी सांगतोय पबजी वरती तर मित्रांनो पबजी नक्कीच खेळा ज्या पद्धतीने भरतरावजी आमची नेहमी सांगतात पण आगरी कोळी मास्टर जो खेळ आता खेळला जातोय त्यांच्यासाठी एक चार शब्द मी सांगतोय की आता आपलं हे शिकण्याचं वय आहे हे कॉलेज वय आहे पण यावेळेला आपण पबजी थोडस कमी खेळा क्योंकि अगर पढाई लिखाई कम करोगे और खेलोगे पबजी तो जरूर एक दिन बेचनी पड़ेगी आपको सब्जी क्या बात है क्या बात है तुकाराम जी सही जवाब लॉक किया जाए नक्कीच एक चांगला मेसेज तुकाराम मांगेलाकडून नक्कीच जर पबजी खेळाल तर नक्कीच शिक्षणावर तुमचं दुर्लक्ष होईल आणि शिक्षणावर जर दुर्लक्ष झालं तर तुम्हाला भाजी विकण्याची वेळ देखील येऊ शकते धावसंख्या होते ती म्हणजेच 10 तुकाराम मांगेला माझ्यासोबत आहे डॉयलॉग तुम्हाला पाहायला मिळतील मात्र सर्वात फेमस डॉयलॉग तुकाराम मांगेलांचा मला आवडतोय तो जर जॅक म्हणाला दारूचा डॉयलॉग आहे तो मला भरपूर आवडतोय तुकाराम मांगेलांचा नाही जस जसं आपण खुलस जाऊ जस जसं सामना पुढे येईल अजूनही बरंच म्हणजे ज्याला नेहमीच आपण बघतोय की व्यंगातन किंवा व्यंग्य चित्रामधनं जो मेसेज द्यायचा किंवा कार्टुनिस्ट जो मेसेज देतात की नक्कीच तो विनोद असतो किंवा व्यंग चित्र असते पण त्याच्यातनं तो मेसेज द्यायचा तो मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातोय की आपण खेळ खेळत असताना पबजी असू द्या किंवा याच्यावरती आपल्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत तिथे दुर्लक्ष होऊन देऊ नका कारण आज कॉम्पिटिशन आहे भरपूर स्पर्धा आहे तिथे शिक्षणाचं महत्त्व फार मोठं आहे एज्युकेशन जे आहे तो ई महत्त्वाचं आहे प्रत्येक नियमावळीचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल कारण माझ्याकडे देखील एक बुक सुपूर्त केलं होतं शांताराम घरत साहेब आणि यावेळेस अप्रतिम चेंडू अतिशय हा वेगवान हा चेंडू हाताळला होता पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते धावसंख्या होते ती म्हणजेच 11 आणि या वातावरणानुसार जर आपण पाहिलं तर जवळपास 6 वाजायला तुकारामजी आलेले आहेत आणि या वातावरणानुसार नक्कीच तुम्हाला देखील तितका अनुभव असेल या मैदानाचा मॅक्झिमम किती धावसंख्या आपण आकारू शकता या वेळेमध्ये जर आपण वेळ द्यायला बघतोय जवळपास 5:45 वेळ आता होतोय म्हणजे 6:15 वाजलेल्या जवळपास आज सुमार होतोय अजून एक 12-15 मिनिटाचा आपण पूर्ण उजेड बघू म्हणजे ज्याला लाईट्स म्हणतात सनलाईट ज्याला म्हणतोय हा सनलाईट 12-15 मिनिटानंतर कमी होईल त्याच्यानंतर फ्लड लाईट्स चालू होतील म्हणजे ज्याला प्रकाश होतात ते सामने फ्लड लाईट्समध्ये सामने म्हणू पण सनलाईटमधनं फ्लड लाईट्समध्ये जात असताना मूलभूत फरक होणार आहे भरपूर चेंजेस होणार आहेत
क्रिकेटमध्ये ज्याला म्हणता येईल की ॲटमॉस्फिअर काय असतो चेंजिंग, म्हणजे आजही आपल्या जर काही जणांना क्रिकेटरला सांगितलं की न्यूझीलंडमध्ये आपला संघ 100 वरती का बाद होतोय, की न्यूझीलंडवरती सकाळच्या 17 मध्ये खेळणं किती कठीण असतं, जिथे टेम्परेचर लो असते, 3-3 स्वेटर घातल्यानंतर सुद्धा थंडी वाजते, तो ॲटमॉस्फिअरचा फरक असतो, तसा फरक इथेही जाणवणार आहे. जसा जसा सामना पुढे जाईल त्यावेळेला नक्कीच आपण त्या दिशेला जाणार आहोत, कारण कुठल्याही पद्धतीने आपण समालोचन करताना कुठल्याही संघाला त्याबद्दलची हिंट जाऊ नये, त्याबद्दलची कदाचित ज्याला म्हणते गोपनीय माहिती जाऊ नये, याची सुद्धा आपण काळजी घेतोय की खेळ तिथे खेळूया, चर्चा इथेही करूया. चाय पे चर्चा नाही, कॉफी पे चर्चा चालू आहे, परंतु नक्कीच चर्चा होणार आहे. जतीन येतोय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिलं षटक जर बघितलं, आकाश यांचं 11 धावांचं षटक हाताळलं होतं, या सरासरीने जर पुढे जातोय हा संघ, जेम्स बॉन्ड राईचा संघ, तर कदाचित 44-45 पर्यंत आपण बघू जो स्पीड मेंटेन ठेवला जाईल. प्रोजेक्टिंग स्कोर ज्याला म्हणता येईल, नेहमीच आपण क्रिकेटमध्ये आता प्रोजेक्टिंग बघतो की या धावांच्या सरासरीने किती जातोय, त्या धावांच्या सरासरीने किती जातोय, तर या सरासरीने जर गेला तर 44, कदाचित ती धावसंख्या डोक्यामध्ये सुद्धा असणार. म्हणजे जेम्स बॉन्ड राईस संघ 30 धावसंख्या डोक्यात ठेवून मैदानात उतरलेला आहे की आपल्याला भलेही क्रिकेट 40+ तर नाही आहे, पण 40+ धावा करणं इथे गरजेचं आहे. बरं जी, नक्कीच. आणि त्यानुसार संघनायकानं मगाशी म्हटलं देखील होतं टॉस बॉक्समध्ये की यस आम्ही 45+ करण्याचा प्रयत्न करू, आणि नक्कीच तेच उद्दिष्ट असेल ज्याप्रमाणे आपण खेळली. जेम्स बॉन्ड संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत, 11 धावा तर पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत, आणि नक्कीच जो आस्किंग रनरेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात, करंट रनरेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात, आणि ह्याच रनरेटनं जर खेळला तर राहिला तर नक्कीच 40-45 धावा जमा करू शकतोय. त्या दिशेने जायला हवं, त्या दिशेने प्रयत्न करायला हवं. आणि अजूनही मी सांगेल, म्हणजे जेम्स बॉन्ड राईस संघ आपण अशा परिस्थितीतनं सामना जिंकलेले आहेत, पराभवाच्या छायेतनं आपल्या संघाला बाहेर आणलेलं होतं, म्हणजे पराभव आ वासून होता, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल अशा पराभवातनं आपण पुढे आलेले आहेत, त्यावेळेला सुद्धा आपण विजय संपादित केलेला आहे, तर आपण तो सुद्धा लक्षात ठेवायला हवा. अशा परिस्थितीनं आपला संघ समोर पडलेला आहे, अजून त्याला जोडून अजूनही 4 ओळी मी सांगेल त्याच दिशेने, परंतु या चेंडूच्या समाप्तीनंतर. हा कुठं पाय चेंडू जेल होतोय का, पाहायचंय, दाद मागितली जाते, गडी बाद होतोय, म्हटलं थोडस आउटसाइड एज, कारण थोडासा चेंडूचा वेग आहे ना भरतरावजी थोडासा कमी झाला होता, त्यावेळेला अंदाज होतोय की ज्यावेळेला बॅटला स्पर्श होतोय का, तर इथे गडी बाद होतोय. डीजे कडे जाऊया, एक गीत घेऊया. डीजे इथे कमबॅक कोणी केलेलं बघा, कमबॅक केलेलं आहे जतीन मांगेलाने, कमबॅक केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा गेल्यानंतर या षटकामध्ये फक्त 1 धावा आतापर्यंत खर्च करतोय हा गोलंदाज, सामन्यामध्ये परत आणून देतोय या नारंगी संघाला. दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड राईस संघ, आम्ही वारंवार का सांगतोय अशा परिस्थितीने आपण संघ समोर आलेले आहेत की जिथे पराभव समोर होता तिथून विजय झालेले आहेत, पण तो आपला पास्ट आहे, तो आपला भूतकाळ आहे, तो भूतकाळ मागे सरून, तो गेला सामना मागे सरून, या सामन्यावरती नक्कीच आपण लक्ष केंद्रित करायला हवं. त्या विजयातनं ऊर्जा घ्या, परंतु त्या विजयातनं समाधान मानू नका, त्या विजयातनं तुमच्यामध्ये ज्याला म्हणता येईल की एक संतुष्टता येऊ नका, तिथून बाहेर या, त्या विजयातनं तुम्ही बाहेर या. हा सामना नवीन आहे, संघ तितका आहे, दर्जेदार आहे, घरच्या मैदानावरती खेळतोय, आणि त्याच्यासमोर आपला तुझा खेळ त्या दर्जाला, त्या लेवलला, त्या स्तरावरती व्हायला हवा. भरतरावजी नक्कीच नक्कीच, कारण नारंगी संघ होम ग्राउंडवर खेळतोय, आणि नेहमी आपण पाहतोय तुकारामजी की ज्यावेळेस आपण होम ग्राउंडवर खेळतोय थोडस प्रेशर, थोडस दबाव असतोय आपल्या गावकऱ्यांचा, कारण ते देखील इथे आलेले असतात आपला खेळ पाहण्यासाठी, आणि त्यानुसारच एक चांगला खेळ दाखवणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र कौतुक करेन मी जतीनचं, कारण आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर तुकारामजी निव्वळ 2 धावेचे षटक हाताळलं गेलं, आणि महत्वाचा षटक मी तर म्हणेल नारिंगी या संघासाठी असेल जतीन यांचं. म्हणून मी म्हटलं होतं ज्यावेळेला 4 चेंडूचा खेळ झालेला होता भरतरावजी, की 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे ती जतीन यांनी. याने संघाला कमबॅक करून दिलेला आहे, नुसतं कमबॅक नाही तर वेलकम बॅक केलेला आहे. म्हणजे कुठेतरी जी गाडी सुसाट चाललेली होती जेम्स बॉन्ड राईस संघाची,
म्हणजे जेम्स बॉन्ड म्हटलं की 007 आपण बघतोय, तर त्या पद्धतीने जी गाडी सुस्सार चाललेली होती त्या गाडीला इमर्जन्सी ब्रेक लागावे, समोर लाल सिग्नल यावा, हा लाल सिग्नल जसा समोर आणून ठेवलेला आहे तो मात्र जतीन याने, अजून येतोय धीरज येतोय गोलंदाजी मार्क वरती, अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या आपण 13-13 वरती थांबलेली आहे, ज्याचा उल्लेख करतायत भरतरावजी 45 पर्यंत पोहोचायला व 46 पर्यंत पोहोचायला किमान 40+ धावसंख्या उभारायला हवी। बरं जी, नक्कीच धीरज विषयी म्हणायचं गेलं तर धीरज पाटील मूळगाव नारंगी डोंगरी आळी नारंगी, मात्र व्यवसाय काय या मुलाने लिहिलेला पहा, व्यवसाय विद्यार्थी आहे, कंपनीचं नाव कॉलेज, तुकारामजी व्यवसाय विद्यार्थी आणि कंपनीचं नाव कॉलेज आहे, आणि खास आवड जर पाहिली या मुलाची तर क्रिकेट आणि डान्स, म्हणजे आणखीन एक डान्सर तुम्हाला पाहायला मिळतोय नारंगी संघात, यावेळेस हा बिगिट अप्रतिम अप्रतिम, जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे या मुलाचं, कारण मिलिंदचं, कारण मॅक्झिमम म्हणायचं गेलं तर 4 धावा या रोखल्या आपल्या संघासाठी, गुड एफर्ट मित्रा, आणि कदाचित हा जो प्रयत्न होता प्रेक्षको नक्कीच त्याला दाद दिली पाहिजे, आणि अजूनही मी सांगेल आता कदाचित भरतरावजी तुला कल्पना आली असेल की नारंगी संघामधले सगळ्यांचे हॉबी डान्स काय आहेत, तर डान्सची एक स्टेप होती आणि जबरदस्त झेप, एक स्टेप नाही एक झेप होती, त्या झेपने 4 बहुमूल्य धावा, आणि या धावांचं मोल कधी गणलं जाईल जेव्हा पाठलाग केला जाईल, ओ चेंडूच्या वेगात बदल केला जातोय परंतु दिशा भरकटलेली आहे, आउट साइड झाला एक्स्ट्रा व्हाईट चेंडूचा इशारा होतोय, या 4 धावांचं मोल कधी लक्षात येईल तेव्हा धावसंख्येचा पाठलाग होईल ना त्यावेळेला धावांचं मोल लक्षात येईल की आपल्याला फलंदाज सामना जिंकून देऊ शकतो, गोलंदाज जिंकू शकतो, पण क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला सामना विजय करू शकतो, ते एक्झाम्पल कदाचित सेट केलेलं असणार। अजून आपण बघतोय चेंडू निघून जातोय तो मात्र स्टेज आतात, निर्धाव चेंडू हाताला, तर मी येतोय भरतरावजी आपल्यापर्यंत कारण तिसऱ्या षटकाची एक सनसनाटी सुरुवात झालेली आहे। नक्कीच खरोखर ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की असली मोल जेव्हा पाठला गेला त्यावेळेस असं केलं जाईल, ते मात्र हा एक अप्रतिम झेल मिलिंद जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये, आणि डीजेला जाऊया एक गीत घेऊया आणि पडदे उद्या येऊया डीजे। आणि कदाचित भरतरावजी आपल्याला थोडंसं लक्षात येतंय का की जेम्स बॉन्ड राही संघ चांगला प्रयत्न करतोय पण त्यांचे आडवं कोण येतंय, तर मिलिंद येतोय का, तर मिलिंदच्या टी शर्ट वरती बघा पाठीमागे काय 77 आहे आणि जेम्स बॉन्डचा 007 आहे, त्यांच्याकडे 1-7 आहे, यांच्याकडे 2-7 आहे, आणि 7-7 असणं फार गरजेचं असतं, एक फिल्म आली होती हम 7-7 आहे, आणि खरोखर क्रिकेटमध्ये सुद्धा 7-7, कारण एक 2 दिवसा अगोदर एक आमच्या इथे VRCC म्हणजे रेल्वेचे मॅचेस झालेले होते त्यांच्या पूर्ण संघाच्या टी शर्टवरती 7 क्रमांक होता, त्यावेळेला मी एक कॉमेंटसुद्धा केलेली होती की हे फार अभावाने दिसते, हे सगळ्यांनाच जमत नाही आहे की हम 7-7 आहे, आणि तो प्रयत्न आपण बघतोय 77 जर्सीवाला आपण बघतोय, मिलिंद मात्र कुठेतरी आडवा येतोय या जेम्स बॉन्ड राईस संघाच्या। नक्कीच खरोखरच चांगलं उदाहरण दिलं गेलं, यावेळेस सामन्याच्या दिशेने वळतोय, पुन्हा एकदा चर्चा तर केली जाणारच आहे, यावेळेस आउट साईड हा लेग स्टंप हा चेंडू आतळला होता, बेटिक स्टोक खेळण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं, एक धाव मिळेल धावसंख्या होती, सॉरी एकही धाव नाही आहे धावसंख्या होती ती म्हणजे 16, तर कुठेतरी तुकारामजी कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे, कारण सुरुवात जर आपण पाहिली जेम्स बॉन्डची 11 धावीने जेम्स बॉन्डनं सुरुवात केली होती, आणि आपण हेच म्हटलं होतं की जो करंट रनरेट आहे आणि ह्याच रनरेटला फॉलोअप करत राहिला जेम्स बॉन्ड तर 40 घरामध्ये दिसेल, यावेळेसचा मोठा फटका मात्र प्रॉमिसिंग नाही आहे, हा इथे झेल पकडला जातोय, गडी बाद होतोय जेम्स बॉन्ड राई संघाचा तिसरा, प्रफुल्ल कोण बाद जरा करण इथे बाद होतोय, थँक्यू। नक्कीच डीजे सुद्धा थोडासा रंगात आलेला आहे, वेगवेगळे गाणे आपण बघतोय डीजेची आपण,
तर गडी अजून एक बाद होते आपण धीरज याला मात्र यश लाभते. शेवटचा चेंडू आताळा जातोय तिसऱ्या षटकातील स्ट्राईक एंडला मात्र आपण बघतोय अजय यांना बघतोय स्ट्राईक एंड कडे शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील ऑन साइडला खेळला जातो. पुन्हा एकदा मिलिंद येतोय समोर क्षेत्ररक्षण होते हे पुन्हा एकदा डबल सेव्हन मिलिंद परत एकदा येतोय 007 च्या आड डबल सेव्हन येतोय. डीजे कडे जाऊया धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण बघतोय 17 परत एक सातचा आकडा आहे काय खास आहे या सातच्या आकड्यामध्ये तोपर्यंत जाऊया डीजे कडे ऐकूया गीत. बरीच चर्चा होते बघा शेवटच्या सहा चेंडूंचा खेळ शिल्लक असताना बरीच चर्चा होते. जैसे हमारे दोस्त प्रशांत जी हमेशा कहते हैं भरत जी कि चर्चा जरूर होनी चाहिए लेकिन ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए. अगर चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. बराच वेळ गेलेला आहे. अरे जसं मी अगोदर म्हटलं की कोणाची वेळ होती जी निघून गेली कोणाची ती आलेली आहे. क्योंकि समय हर समय को बदल देता है बस समय को थोड़ा समय चाहिए. ही चर्चा कदाचित तुकारामजी मला असं वाटतं का केली गेली या चर्चेचं कारण आहे हा फलंदाज तो म्हणजेच अजय. ज्या अजयनं मागच्या सामन्याचा विचार केला आपण तर एक पराभवाच्या छायेमध्ये जम्सबॉन्ड संघ होता आणि याच त्या खेळाडूनं 29 धावा 6 चेंडूमध्ये काढल्या आणि आपल्या संघाला विजयी संपादन करून दिलं आणि कदाचित या कारणासाठी चर्चा झाली असेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आणि त्याने ती खेळी त्या पद्धतीने साकारलेली होती. नावामध्ये अजय आहे ज्यांच्या नावामध्येच अजय लिहिलेलं आहे त्या फलंदाजाची ती कामगिरी सुद्धा त्याच पद्धतीने अजय आपण बघितली होती. हे मग येतोय क्लीन बॉल क्लीन बॉल हो मोठा गळी मोठा मासा गळाला डीजे. आणि भरत जी हा हा ज्या वेळेला अजय बाद झाले ना म्हणजे अजय बाद झाल्यानंतर नारंगी संघाचे पाठीराखे खुश होणं साहजिक होत. परंतु हेमेंद्र यांनी हा गडी बाद केला पहिल्या चेंडूवरती जॅकपॉट लागावा या पद्धतीने एक्सप्रेशन होतं. म्हणजे पहिल्या चेंडूवरती अशा पद्धतीने एखाद्या फलंदाजाला बाद करणं कदाचित कारण एवढी चर्चा झालेली होती की शेवटचा षटक हाताळण्यासाठी कुणाला देणार आणि त्यावेळेला असा गोलंदाज समोर आणला होता. कारण पर्याय होते ऑप्शन भरपूर होते. इथे परशुराम आपण बघितलं होतं गंभीर पाटील इथे ऑप्शन म्हणून समोर होते तरंग मांगेला तिथे ऑप्शन म्हणून समोर होते. अशा वेळेला शेवटच्या षटकासाठी हेमेंद्र यांच्या हातामध्ये चेंडू दिला आणि त्यांनी अशा फलंदाजाला बाद केलं ज्याने अगोदर धुवाधार फलंदाज म्हणून मी म्हटलं होतं अगोदरचा सामना पास झालेला आहे पास म्हणजे निघून गेलेला आहे तो भूतकाळ आहे. जैसे हमेशा कहते उसके बारे में चार वर्ड्स यकीनन कहना चाहूंगा परंतु या सामन्यापर्यंत येऊया. हेमेंद्र येतोय पुनः एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती हो आउटसाइड ऑप्शन आपण बघतोय वाईट चेंडूचा इशारा. म्हणून मी का म्हटलं होतं की तो सामना विसरा तो सामना तुमचा निघून गेलेला आहे. आता या सामन्यावरती थोडंसं लक्ष द्या क्योंकि जसे हमेशा कहते की सक्सेस नॉट अबाउट यू अचीव इन पास बट यू अचीव इन प्रेझेंट. तुम्ही प्रेझेंटमध्ये काय सक्सेस अचीव केलेलं आहे ते महत्त्वपूर्ण असतं. पास्टमध्ये नक्कीच तुम्ही चांगला खेळ केलेला आहे परंतु प्रेझेंटमध्ये सुद्धा तितकाच चांगला खेळ करणं गरजेचं आहे. ओ चेंडू उंचावेत चेंडू सीमा रेषे रेषे पार षटकार डीजे. तर नक्कीच हेमेंद्र विषय म्हणायचं गेलं तर हॉबीज जर पाहिली दुगारामजी या मुळाची तर हॉलीबॉल आणि क्रिकेट ही मेन हॉबीज आहे. जन्मतारीख आहे या मुळाची 25/7/1998 आणि ज्याप्रमाणे तुम्ही मगाशी म्हटलं की ज्यावेळेस पहिल्या चेंडूवर जो गडी बाद केला एक सर्वात मोठी विकेट प्राप्त केली जेणेकरून जॅकपॉट लागल्याप्रमाणे मी तर म्हणेल की महाराष्ट्र राज्य लॉटरीचं ते तिकीट पहिल्या क्रमांकाचं लागतं त्याप्रमाणे आनंद मैदानाच्या आतमध्ये साजरा केला नारंगी संघानं. धावसंख्या आहे ती म्हणजेच 25. अजूनही या षटकात येईल शेवटच्या षटकात येईल चार चेंडू शिल्लक आहेत.
यतीन आहे अप्रतिम हा चेंडू, यावेळेसचा चेंडू मिस करतोय फलंदाज, जबरदस्त गोलंदाजी। शेवटचं षटक आपण बघतो, हाताळायचं आहे। शेवटच्या षटकातला तो दबाव सुद्धा, प्रेशर सुद्धा सहन करायचा आहे। त्या दबावमध्ये जैसे हमेशा कहते कि दबाव में कई लोग निखरते तो कई लोग बिखरते हैं, आपको यहाँ निखरने का भी मौका है। आप अलग ढंग से आ सकते हैं, वेगळ्या प्रयत्नामध्ये आऊ शकता, आपली ओळख वाढवू शकता, संघाची गरज जी आहे ती गरज ओळखून सुद्धा आपण त्या पद्धतीने येऊ शकता। चंडू उंचावेत, बॅटची आउटसाइड एज, गाडी बाद, अजून एक गाडी बाद, डीजे कडे जाऊया, एक गीत घेऊया डीजे। तर अजून एक गडी बाद होताना आपण बघितलं, दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। धावसंख्या आपण बघतोय ती थांबलेली आहे, ती मात्र 25, दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक। पुढच्या दोन चेंडूवरती किमान 5 धावा, 30 धावांची वेळ ओलांडली जाईल। एक लढण्यासाठी जागा असायला हवी, लढने के लिए थोड़ी सी जगह होनी चाहिए, अपने गेंदबाज को ताकत देने के लिए थोड़े से रन्स चाहिए, थोड़ा धावा हव्या कि जेणेकरून आपले गोलंदाज काहीतरी प्रयत्न करतील किंवा काहीतरी संघर्ष करतील। कारण संघर्ष शब्दच असा आहे, संघ हर्ष ज्याला म्हणतात की एक साथ हर्ष करणं म्हणजे संघर्ष करणं। वेगवान चेंडू हाताळला जातोय, निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। संघर्ष म्हणजे आपण संघर्षाला नेहमीच थोडस कठीण बघतोय, पण इथे मात्र संघर्षाला पण वेगळं वाचलं जातंय। मी तर भरतरावजी शेवटचा चेंडू शिल्लक आहे, नक्कीच आपल्यापर्यंत येणार आहे मी थोड्या वेळाने। कारण शेवटच्या चेंडूवरती काय होते बघायचं, धावसंख्या 25 वरती थांबलेला आहे। इथून चौकार 29, एकूण षटकार 31। अजूनही बॅटच्या वरच्या डोकाला जेल होतोय का, क्षेत्ररक्षक बघतोय आपण, पाहिलं तर क्षेत्ररक्षक गंभीर पुन्हा एकदा येतोय वेगाने पुढे, दोन धावा इथे पूर्ण करतोय, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 27, 27, 28 धावांचं आव्हान कसं पार केलं जाणार, 28 धावसंख्या पार करताना कसं रोखलं जाणार, अजून एक रंगत आपण बघणार आहोत। तोपर्यंत आमच्या डीजेने संधी देऊया आणि एक गीत घेऊया डीजे। मित्र मी तुला करणं इथे आम्ही आमंत्रित करतोय नाण्यापेक करण्यासाठी। टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे मुर्दा संघाचे संघनायक आणि दहिसर संघाचे संघनायक। अ गटाची ही सेमीफायनल असेल, मुर्दा आणि दहिसर टॉस साठी यायचं आहे। मुर्दा कॅप्टन आणि दहिसर कॅप्टन, टॉस बॉक्स मध्ये या।
नक्कीची चांगली संकल्पना नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने आणलेली आहे प्लेलिस्टच्या माध्यमातून. धन्यवाद शांताराम गरज साहेब. आणि आज जर तुकाराम जी काही माहिती पडेल प्रत्येक क्रिकेटपटू विषयी तर नक्कीच त्याची हॉबीज क्रिकेट आहे. मात्र या क्रिकेटच्या व्यतिरिक्त शांताराम गरज साहेब आपला मुलगा काय करतोय हे देखील त्यांच्या वडिलांना नक्कीच कळेल. तर एक तोकडं आव्हान आहे आणि नेहमी असं म्हटलं होतं की कमी धावसंख्या हा क्रिकेटचा इतिहास घडवतोय. काय या सामन्याचा इतिहास त्याचप्रमाणे घडताना दिसणार आहे का? कारण जवळपास 27 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत जेम्स बॉन्डनं. 7 आकडा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तुकारामजी. 27 येतोय. 28 धावा या करायच्या आहेत NCC नारंगी या संघाला. टॉसबॉक्सच्या दिशेने वळतोय. टॉस करण्यासाठी दहिसर संघाचे संघनायक आणि मुर्धा प्लीज यायचंय आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण नारंगी संघाची पाहतायत. स्ट्राइक एंडला आपण पाहतायत आकाश. नॉन स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतायत जतीन. तर दोन्ही सलामीची जोडी आपण बघतोय. आकाश मांगेला जतीन मांगेला येतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज बघतोय. हितेश मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. आणि आपण भरतराव जी आपण सांगितलं की छोटी धावसंख्या आहे. छोटी धावसंख्या सुद्धा मोठी होऊ शकते. त्या पद्धतीने खेळ व्हायला हवा. ऑफ साइडला पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. जसे हमेशा कहते हैं ना कि कोई भी टारगेट ना आपके साहस से बड़ा नहीं होता. हारा वही है जो लड़ा नहीं है. आपको लड़ना होगा. इथे मला एक चार ओळ्या आठवतात नक्कीच. त्या दिशेने सुद्धा आपण जाऊया. म्हणजे खास करून मी जेम्स बॉन्ड राईसाठी सुद्धा सांगेल की काय करायला हवं या सामन्यामध्ये. आपण नारंगी संघ समोर खेळतोय. चेंडू जातोय निघून. जैसे हमेशा कहते ना एक बार मैं स्वामी विवेकानंद जी से पूछा था कि सब कुछ हारने के बाद और ज्यादा बुरा क्या है. तो उन्होंने कहा था कि उस उम्मीद को खोना जिस उम्मीद को बदलत आप सब कुछ पा सकते हो. तो उम्मीद ना खोने दे अर्के मोरवा संघ. नक्कीच आपण जैसे मध्ये हमेशा जैसे कहते हैं बरं जी उम्मीद पे दुनिया टिकी है. तर नारंगी संघ की आपण गोलंदाजी करून आलेले आहेत पण अजूनही त्या धावा आपल्याला जमाव्या लागतील त्या दिशेने. कारण पार्ट्स वन पार्ट्स टू ज्याला म्हणतोय सर आपला पार्ट्स वन संपलेला आहे पण पार्ट्स टू आपला अजूनही शिल्लक आहे. लो स्कोरिंग गेम आहे पण हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो जर त्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली तर. परंतु नारंगी संघ मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. आता सामना सनलाईट मधनं फ्लड लाईट्स मध्ये जाणार आहे. म्हणजे एक इंटरवल बघितला सनलाईटचा त्याच्यानंतरचा सामना आपण फ्लड लाईट्स मधला बघतोय. ऑफ साइडला खेळला जातोय चेंडू कव्हरच्या दिशेने. डीप कव्हरला शतरक्षक तिथे प्रोटेक्शन आपण बघतोय. ओ दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र थोडस थ्रो जर असं आपण बघितलं असता तर यश त्यांच्या जवळ नक्कीच बघितलं असतं किंवा थेट चेंडू फेक बघितले असते इथे धोका निर्माण झाला होता. भरजी नक्कीच नक्कीच काही सेकंद जर उशीर झाला असता तर नक्कीच हा खेळाडू वरतीच्या मार्गी पाहायला मिळाला असता. मात्र ह्यानंतरचा सामना फ्लड लाईट मध्ये कदाचित थोड्याच वेळात फ्लड लाईट चालू देखील केली जाईल. आणि नक्कीच ज्याप्रमाणे म्हटलं होतं की पार्ट वन आणि पार्ट टू यावेळेस तुम्हाला पार्ट टू च्या दिशेने पाहायला मिळेल. कारण फ्लड लाईट मध्ये खेळणं हे देखील एक वेगळं क्रिकेट आहे. कारण काही असे क्रिकेटपटू तुकाराम जे आहेत ज्यांनी कधीही फ्लड लाईट मध्ये क्रिकेट खेळलं नाहीये. सनलाईट मध्ये तर आपण भरपूर स्पर्धा पाहतोय. मात्र या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य डे नाईट देखील आपण म्हणू शकतो या स्पर्धेला तुकारामजी. हा डे नाईट क्रिकेट काय असतं नक्कीच आपण बघूया. आउटसाइड एज आपण बघतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. आउटसाईड ऑफ स्टंप आपण बघतो खेळवला होता. पहिलं षटक सुरू करण्यात आलेलं आहे. पहिलं षटक बघा हितेश मात्र यांचं फक्त 5 धावांचं षटक. मी म्हटलं सामना कठीण होऊ शकतो. इतना आसान पेपर नाही आहे. आणि हमेशा जैसे कहते ना आपण शिकार पे चले जाऊ ना भरतरावजी. म्हणजे सशाची शिकार करण्यासाठी साहित्य असं नाही. वाघ आला तरी आपल्याजवळ आपण स्वतःचं प्रोटेक्शन करू शकू. अगर आप शिकार के लिए जा रहे हो चाहे खरगोश का करो चाहे हिरन का करो लेकिन इतनी तयारी के साथ जाओ कि अगर शेर भी आए तो आप तयार रहे. या पद्धतीने राहायला हवं. इथे सामना आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये आपण बघणार आहोत अजूनही 23 धावांची गरज असताना. भरतजी नक्कीच. आणि जर हे षटक तुकारामजी हे षटक देखील कमी धावेचं जर हाताळलं गेलं तर थोडासा सामना मी म्हणेन लांबवेल. कारण एखादा जर अंतर आपण चेंडू आणि धावेचं जर अंतर मोठ्या प्रमाणात पाहिलं तर कदाचित एक मोठा फटका डोक्यामध्ये नक्कीच भिणभिण करत राहील. त्या फटक्यामुळे कदाचित विकेट्स देखील घेऊ शकतोय राईचा संघ.
आणि पहिल्या षटकामध्ये काय केलं बघा, म्हणजे जतीन असतील, आकाश असतील, म्हणजे जास्त करून कवर्सच्या दिशेने खेळले किंवा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला, पण जेम्स बॉन्ड राईस संघाने काय केलेलं होतं की त्याच फटक्यावरती त्यांना रोखण्यासाठी डीप कवरला एक क्षेत्ररक्षक होता. म्हणजे पूर्णपणे प्लॅनिंग आहे या जेम्स बॉन्ड राईस संघ नारंगी संघाला पूर्णपणे ओळखून आहे. म्हणजे नेहमी ज्याला म्हणताल की आपल्याला काहीक लोक ओळखतात पण आपल्याला काहीक लोक ओळखून आहेत, हा जो फरक आहे ना तो फरक इथे दिसतोय. म्हणजे सारंगी संघाला ओळखणं आणि ओळखून असणं हा फरक आहे तो बघतोय जेम्स बॉन्ड राईस संघ. परंतु नारंगी संघ सुद्धा त्याच ताकदीचा आहे. आकाशकडे ती क्षमता आहे, जतीनकडे ती क्षमता आहे की अशा बऱ्याच वेळेला बऱ्याच सामन्यातनं हे दोन्ही फलंदाज गेलेले आहेत. अशा सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायची, काय पद्धतीने आपलं टॅक्टिक असावी, कसा ताळमेल साधायचा, नक्कीच या दोन फलंदाजाकडे तो अनुभव आहे. भरतजी यावेळेस हा पायडल स्वीप पाहायला मिळतोय. शतरक्षक डीपमध्ये आहे, लॉंग लेग रिझर्वमध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली गेलेली आहे. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं होतं की नारंगी संघ देखील त्याच ताकदीचा आहे आणि त्यानुसारच त्यांचा खेळ पाहायला मिळेल आणि त्यानुसारच हा फटका पाहायला मिळेल. डाऊन द ग्राउंडही केली खूप महत्त्वाची आहे नारंगी या संघाला आणि त्यानुसार तो खेळ नारंगी संघाचा मैदानाच्या आतमध्ये तुकारामजी पाहायला मिळतोय. आणि मी का म्हटलं अनुभव भरतजी, मी का म्हटलं क्योंकि हमेशा जैसे कहते हैं ना आपको अगर आगे बढ़ना है तो आपके पास जुनून चाहिए, हौसला चाहिए और आपके पास अनुभव चाहिए. क्योंकि जुनून आपसे वो करवाता है जो आप नहीं कर सकते, हौसला आपसे वो करवाता है तो आप कर सकते हो, लेकिन अनुभव आपसे वो करवाता है जो आपको करना चाहिए. इसीलिए अनुभव एक्सपीरियंस, लेकिन एक्सपीरियंस का जन्म ही बैड एक्सपीरियंस से होता है. म्हणजे अनुभवाचा जन्म हा खराब अनुभवातनं आलेला असतो. काय पुढे या सामन्यामध्ये होते पाहायचं आहे. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न, पायावरती चंडू आदळतो, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, इथे मात्र एस्टनवरती पेक करण्याचा प्रयत्न, लेग बायचा इशारा. सामना मी म्हटलं थोडं थंडावा येणार, थोडं थंड होणार पण सामना गरम होणार. आणि ही येणारी थंडी आहे ना जास्त कुडकुडणार, म्हणजे दोन्ही संघाचे पाठीराखे आता हाताची घडी घालून बसणार आहेत, कारण त्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण सामना जसजसा पुढे जाणार तशी हा थंडीचा जी प्रखरता आहे ना तो वाढणार. भरतजी नक्कीच नक्कीच पाय देखील थरथरताना तुम्हाला दिसणार आहेत थोड्या वेळात. यावेळेस हा फटका आउट साईडच्या दिशेने खेळला गेला, ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेला. एक्स्ट्रा शॉट, एक्स्ट्रा कव्हर आहे, सिंगल मिळेल. आता जर म्हणायचं गेलं तुकाराम, जे फ्लडलाईट चालू झालेले आहे तर गाडी व्यवस्थित पटरीवर आहे असं मी तरी म्हणू शकतोय नारंगी या संघाची. मात्र ही गाडी शेवटच्या स्टेशनपर्यंत नेणं हे खूप गरजेचं आहे. त्या दिशेने तशीच गाडी चालवणं गरजेचं आहे. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र कमी पडतोय आकाश. कौतुक करला व गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाज सचिन पाटील याचं कौतुक करला व दुसरं महत्वपूर्ण षटक सचिन पाटील हातात आहेत, ज्यासाठी जो विश्वास कर्णधाराने सार्थक ठेवलेला त्यांच्यावरती, जो विश्वास संघाने दाखवलेला आहे सचिन पाटील यांच्यावरती. आउटसाइड ऑप्शन म्हणून बघतोय, व्हाईट चेंडू तर थोडासा स्वेअर मारा होतोय, कारण जास्त आउटसाइड ऑप्शन खेळवण्याचा प्रयत्न करतोय सचिन पाटील. पण नो डाऊट चांगल्या बॅटल, मतलब जैसे हमेशा कहते हैं ना की टार्गेट बडा नाही आहे लेकिन मॅच बडा होणे वाला आहे. ये हलचल मल चुकी है, दोनों तरफ थोड़ी सी हलचल है, दोनों खेमे में थोड़ी सी खलबली है. चेंडू उंचावत आहे, दोन क्षेत्ररक्षक आपण बघतोय, चेंडू षटकार सहा धावा, षटकार सहा धावा. डीजे थँक्यू. आणि डीजे वाला सुद्धा आहे, कारण मी म्हटलं होतं खलबली मचेगी, या तो खलबली मच गई थी. और हमारे प्रशांत जी जैसे कहते हमेशा कि ऐसे सिचुएशन में शायद डीजे वाला गलती से मिस्टेक वाला गाना लगा भी दे, लेकिन बल्लेबाज या गेंदबाज से मिस्टेक नहीं होनी चाहिए. या मिस्टेक की है फील्डर ने, क्षेत्ररक्षकांना ही चूक झालेली आहे. दोन क्षेत्ररक्षक मधला फरक आपण जाणून घेऊया. भरत जी मी आपल्यापर्यंत येतोय. मी भरतजी आपल्यापर्यंत येतोय. दोन क्षेत्ररक्षक मधला फरक बघा, ज्या वेळेला मिलिंद क्षेत्ररक्षक होते एक षटकार होता, ते षटकाराचं रूपांतर त्याने दोन धावांवरती केलं, चार धावा. मी त्याच वेळेला म्हटलं होतं हे चार धाव का मोल आपको आखिर तक पता चलेगा. धावसंख्येकडे जाऊया, दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि दोन षटकानंतर धावसंख्या 18, आता 10,
धावांची अजूनही गरज, हे षटक निर्णायक ठरलं असतं, तो षटकार होता. दोन फरक आहेत, दोन तुलना करूया, कंपॅरिझन करूया. एक षटकार जो हमखास होऊ शकला असता तो वाचवण्याचा प्रयत्न केला होता मिलिंद यांनी, आणि एक जो हाताला लागून षटकार जातोय, सेम सिच्युएशन आहे. इसिले मैंने कहा था ये चार, म्हणजे ये चार रनों का मोल तुम क्या जानो, म्हणजे एक हिंदी पिक्चर मधला फेमस डायलॉग आहे, ही चुटकी बस सिंदूर की तुम क्या किंमत जानो रमेश बाबू, ते चार रनची काय अहमियत आहे ती आत्ताच समजून येते भरतजी. नक्कीच नक्कीच, त्या चार धावा जर आता जर प्लस केले असत्या तर हे समीकरण थोडंसं बदललं असतं तुकारामजी, कारण सहा दहा बारा दहा आहे तिथे कदाचित बारा चौदा हे देखील चित्र पाहायला मिळत असतं. तर नक्कीच त्या चार धावा खूप महत्वाच्या ठरल्या या सामन्यासाठी, मात्र हे षटक देखील तितकंच महत्वाचं असेल पप्प्याचं, कारण जर तुकारामजी या हे या षटकामध्ये मॅक्झिमम म्हणायचं गेलं तर चार या पाच धावा जर गेल्या तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबणार. नाही अजूनही हा सामना आपण प्रेडिक्ट करतोय, पण बारा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, दहा धावांची अजूनही गरज आहे. क्या इस मॅच मे ओवर कुच टर्न आएगा, कुछ अलग मोड आएगा, हे मॅच ओवर दुसरी तरफ जा सकता, हवा थांबलेली आहे, सामना थांबणार नाही आहे, सामना चालू राहणार आहे, पण कुठल्या संघाच्या बाबतीत कुठल्या संघाच्या बाजूने हा सामना जातोय पाहायचा आहे. बारा चेंडू दहा धावा, गोलंदाजी मार्क होते आपण बघतो, गोलंदाज प्रफुल्ल यांना बघतोय. हा स्टेप आउट पद्धतीने खेळण्यापर्यंत चेंडू जातो लॉंग ऑफ रिझा, क्षेत्ररक्षक इथे क्षेत्ररक्षक होते, चेंडू फेक, एकच धाव आहे चेंडूवरती पूर्ण. मी म्हटलं हे आसान नाहीये, त्या चार धावांवरती मी का म्हणतो का त्याच्यावरती अजून जातो, त्यावेळेला मी एक शब्द वापरला होता भरतजी की आपको बल्लेबाज जिता के देते आपको गेंदबाज जिता के देते, इथे हे मॅच शायद ऐसा आहे जिसने आपको फिल्डरने जिता के दिया आहे, म्हणजे क्षेत्ररक्षकाने अशी कामगिरी केलेली आहे ते सामन्यामधला विजय आणि पराभवाचा फरक कदाचित लक्षात यायला. फेवरेट शॉट आहे आकाश मांगेल यांचा, चेंडू जातो फायनल क्षेत्रामध्ये, सेमारेषे बार सावकार डीजे. थँक्यू. आणि मी भरतरावजी आपल्यापर्यंत येताना पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा पूर्ण झाला होता, पाच धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते जवळपास दहा, दहा चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न कवर शॉट मी म्हणणार होतो तिथेच लगेच आकाश मागेला आणि फटका खेळलं, की पहिल्या षटकानंतर मी म्हटलं होतं की आकाश आणि जतीन काय करतात, जिथे जेम्स बॉन्ड राईस संघाने प्रोटेक्शन घेतलेलं आहे, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलेलं आहे, तिथे खेळण्याचा प्रयत्न करत होते पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये कुठे खेळले, ऑन साइडला. तिसऱ्या षटकामध्ये डायरेक्टली फाईन लेग क्षेत्रामध्ये. हे क्षेत्र निवडलं गेलं कारण आपण 360 degree मधले खेळाडू असायला हवे, एका फटक्यावरती जर बंधन आली किंवा एका फटक्यावरती थोडंसं क्षेत्ररक्षण लावलं गेलं तर दुसरा फटका आपल्याजवळ असायला हवा. परंतु नो डाऊट आकाश नक्कीच चांगला खेळ आपल्याकडनं होतोय, जरी बाद झाले तरी संघाच्या विजयाच्या दिशेने नक्कीच आपण पाऊल ठेवलेलं आहे बरंजी. नक्कीच वाटचाल तर योग्य ती आहे एनसीसी संघाची विजयाच्या दिशेने, कारण जरी आकाश बाद झाला तरी मात्र एक योग्य स्थानावर संघाला नेऊन ठेवलेला आहे या पार्टनरशिपनं. प्रफुल्ल गोलंदाजी पॉइंटवर सज्ज होतोय, तीन चेंडू मध्ये आतापर्यंत पाच धावा पप्प्या देतोय, अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. ऍवरेज कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय बॅक स्क्वेअरच्या दिशेनं, एक धाव इथे पूर्ण केलेली आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे, तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली. सिंगल मिळतोय, सिंगलनं धाव संख्या होते ती म्हणजेच 24 धावा झालेल्या आहेत. अजूनही विचार केला आपण तर चार धावेची गरज आहे उर्वरित आठ चेंडू मध्ये. यावेळेस हा सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला तो फ्लाईट तर मिळाली होती, मात्र ज्या धावेची गरज आहे विजयासाठी नारंगी या संघाला आणि त्या धावा डाऊन द ग्राउंड खेळीच्या स्वरूपात स्कोरबोर्ड येत आहेत. आणि भरतरावजी फ्लाईट तो मिली ती लेकिन फ्लाईट नाही पकडण्याच्या ते होतो अलॉंग द ग्राउंड खेळ रे. रिव्हर्सिपचा फटका, चेंडू जातोय सीमारेषे जवळ, क्षेत्ररक्षण होते, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय जतीन, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण बघतोय 27, एका धावेची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे ते सहा. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे, गीत घेऊया डीजे कडे जाऊया आणि परत एकदा सामन्यापर्यंत येऊया डीजे. you
नक्कीच आणि भरत राऊत आमच्या जोडीने जोडलेले आहेत, एका धावेची गरज आहे आणि गाणंसुद्धा डी जे वाले लागले तर प्यार करना है। तो भरत राव जी आपके लिए मैं कहना चाहूँगा कि प्यार में दुनिया खूबसूरत लगती है और दर्द में दुनिया दुश्मन लगती है। प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है, और आप जैसे दोस्त साथ में हो ना तो साली बिस्लेरी भी किंगफिशर बियर लगती है। ये है तुकाराम, ध्यान में रखिए। आणि असे भरपूर डायलॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण अजूनही वेळ आहे। एका दावीची गरज आहे एनसीसी या संघाला विजयासाठी। या वेळेस आणि ही धाव इथे पूर्ण होते, सामना विजय होतो, एनसीसी नारंगी संघ।